नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज अर्थात चर्चा राहुल गांधींच्या भाषणाबद्दलची असणार आहे, कारण आज राष्ट्रीय अधिवेशन काँग्रेसचं दिल्लीमध्ये पार पडलं आणि त्या अधिवेशनाच्या ठिकाणी राहुल गांधींनी जे भाषण केलं त्या भाषणात राहुल गांधी कधी नव्हे इतके आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आक्रमकतेबरोबर देशातल्या महिलांना आकर्षित करत 50% मुद्दा उपस्थित करून जर 50% आरक्षण महिलांना संसदेकडून मंजूर झालं, ते विधेयक मंजूर झालं, तर देशातल्या 50% राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्री झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील अशा प्रकारची आशा महिलांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केली. इतकंच नाही, निवडणुका जवळ आल्या की मग जनजीवन, त्याच्याबरोबर होणाऱ्या सगळ्या महागाईचा मुद्दा हा चर्चेला जातो आणि त्यालाच जोडून म्हणून त्यांनी थेट पंतप्रधानांना साथ घातली की या जनतेला, खास करून महिलांना, 9 सिलेंडरमध्ये त्यांचं घर काय भागत नाही आहे, 12 सिलेंडरची मागणी आमची आहे, काँग्रेस पक्षाची आहे, महिलांची आहे, असं करून जनतेला पुन्हा एकदा काँग्रेसकडनं आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावर आपला सवाल आहे. राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळं काँग्रेसला याचा फायदा होईल का, याविषयी आपण बोलणार आहोत. आणि त्या मुद्द्याला धरून बोलण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओत आहेत कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी. ते आज सगळ्या मुद्द्याला उत्तर देतील, खास करून सिलेंडरचा मुद्दा त्यांनी दरम्यानच्या काळात जोरदार लावून धरलेला होता की म्हणा काही आंदोलन पण त्यांचं यानंतर होणार आहे. आपल्यासोबत आमच्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे. ते युवक म्हणून राहुल गांधींनी जी साथ घातलेली आहे प्रत्येक देशातल्या युवकाला, त्याला त्या पद्धतीने कशा बघतात, काय नेमकं राहुल गांधींना सुचवायचं होतं हे स्पष्टपणे सांगतील. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवर आहेत नाशिकच्या स्टुडिओमधून. त्यांनी अनेक वर्ष दिल्लीत राहून दिल्लीतलं राजकारण, खास करून काँग्रेसचं राजकारण आणि या पार्श्वभूमीवर सगळंच विश्लेषण निवडणुकांच्या पातळीवर ते करतील. आपल्यासोबत येणार आहेत भाजप नेते किरीट सोमय्या काही वेळातच दिल्लीवरून आणि मारुती भापकर आम आदमी पक्षाचे सदस्य. मला सुरुवात सत्यजित तुमच्यापासून करायची आहे. राहुल गांधी इतके आक्रमक झालेले कधी पाहायला मिळालेले नव्हते, आज का आक्रमकता त्यांच्या दिसून आली? निवडणुका जवळ आल्यात म्हणून की कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी म्हणून? नाही, राहुलजींची भूमिका ही कायमच आक्रमक राहिलेली आहे. मागचे जर त्यांचे आपण 2-3 वर्षातले भाषणं जर बघितले तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्यवस्था बदलण्याचीच गोष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे आक्रमकता कमी जास्त प्रमाणात त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये आजपर्यंत बघितलेली आहे. मध्यंतरी आलेलं जे ऑर्डिनन्स होता त्याच्या बाबतीतही आपण बघितलं असेल की त्यांनी आक्रमकपणे त्या ऑर्डिनन्सला विरोध केला होता. म्हणजे अनेक गोष्टीमध्ये जिथं चांगलं असेल किंवा वाईट असेल, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची ताकद त्या नेत्याने हमेशा दाखवलेली आहे आणि म्हणून त्यांच्या आक्रमकतेबद्दल आम्हाला पूर्णपणे त्याची माहिती आहे, सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. आणि निश्चितच आजची जी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन होतं ते 2014 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळं कार्यकर्त्यांना काही गोष्टी समजून सांगणं, कार्यकर्त्यांपर्यंत काही गोष्टीचा मेसेज पोहोचवणं हा त्यांच्या भाषणाचा उद्देश होता आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की आजच्या या भाषणामध्ये पूर्णपणे त्यांनी सगळ्या विषयांना हात लावत काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीपासून मागच्या 10 वर्षात केलेल्या निर्णयांपासून पुढच्या 5 वर्षात करण्याच्या निर्णयांपर्यंत सगळ्या गोष्टींना त्यांनी या त्यांच्या भाषणामध्ये हात लावलेला आपण बघितलेला आहे. आणि मागच्या काही काळामध्ये आपण ज्या पद्धतीने देशामध्ये चर्चा झालेली बघतो की काँग्रेसने 10 वर्षात केलं काय, त्याला उत्तर देण्यासाठी तेवढ्याच आक्रमकतेने आपण काँग्रेस कार्यकर्त्यांनी मैदानात उतरलं पाहिजे असाच त्यांच्या भाषणाचा आपण बोध घेतला पाहिजे. विरोधकांना उत्तर देण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांना ऊर्जा त्यांनी भरली आहे असं सत्यजित तांबे सांगतायत. प्रकाश रेड्डी, तुम्ही कसं बघताय भाषणा? सगळी ऊर्जा निघून गेली आता इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये, कारण 4 राज्याचा जो काही फटका त्यांना बसला त्यामुळे त्यांना थोडी आक्रमक म्हणजे हावभाव करावे लागले, पण त्याच्यात काय नवीन नाही त्याच्यामध्ये सगळं. आणि एक म्हटलं पाहिजे की भाषण पे राशन नाही मिळत आहे, म्हणून असं भाषण करून रेशनही मिळणार नाही, लोकांचे प्रश्नही सुटणार नाहीत आणि त्यामुळे मतही मिळणार नाहीत. त्यांचा एक म्हणजे मी एक मुद्दा त्यांचा घेतो. पहिल्यांदा काँग्रेस एक सोच आहे म्हटलं तर आत्तापर्यंतच्या ज्या इतिहासामध्ये काय आपल्याला दिसतं, काय सोच आहे म्हणजे काँग्रेस की सोच क्या है? भ्रष्टाचार करो, काला धन बनाओ, विदेशी कंपनियां है उनको देश में लाओ और लूटने का मौका दो, मजदूर है उनको टेम्पररी रखो,
और जो किसान है उनकी जमीन हड़प करो और उनके ऊपर फायरिंग करो, आदिवासियों को मिटा दो, पॉस्को जैसी कंपनी लाओ, यही कांग्रेस की सोच रही है, यही कांग्रेस की सोच है ना, यही कांग्रेस हम लोग देख रहे हैं, इसलिए महंगाई हो रही है। त्यांच्या सोच है भाषेत मध्ये, मैं हिंदी मध्ये बोललो म्हणून, ये सोच है कांग्रेस की, सोच जनता देख रही है। आता त्यांनी जे मुद्दे मांडले आणि म्हटलं 10 वर्षाचा त्यांनी हे घेतला, त्यांनी बँक नॅशनलायझेशनचे मुद्दा घेतला, आता बँक नॅशनलायझेशनचा मुद्दा कुठला, डाव्या पक्षांचा, कम्युनिस्ट पक्षाचा, म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण करा, विमा धंद्याचं राष्ट्रीयकरण करा, तेल धंद्याचं राष्ट्रीयकरण करा, बेसिक इंडस्ट्रीचं राष्ट्रीयकरण करा, ही भूमिका घेतली। पण आता काय चाललंय, नवरत्न कंपन्या डिसइन्व्हेस्टमेंट चाललंय, म्हणजे लुटायला देत आहेत, तर त्यामुळे ते बँक नॅशनलायझेशनचं क्रेडिट घेऊ नये आणि ती भूमिका आता राहिलेली नाही, पहिली गोष्ट। दुसरं, नेहमी नेहमी ते आरटीआयचा उल्लेख करतात आणि नंतर त्याच्यामध्ये दुसरा सुद्धा उल्लेख करतात। आता आरटीआय आला कधी, आम्हाला वाटते जुलै, मी तुम्हाला तारीखच सांगतो कारण हे नेहमी नेहमी सांगितलं जातं, 15 जून 2005 आरटीआय आला, म्हणजे यूपीए एक होतं, यूपीए 2 नव्हतं, आणि त्याच्यामध्ये 61 कम्युनिस्ट खासदारांचा अंकुश त्यांच्यावर होतं आणि त्यांना कमान म्हणजे हा किमान कार्यक्रम घ्यावा लागला होता, म्हणजे त्या काळात झालेला आहे। दुसरं म्हणजे मनरेगा म्हणतात, तो सुद्धा 7 सप्टेंबर 2005 कायदा झालेला आहे, म्हणजे यूपीए 1 आहे। म्हणजे हे जे ते कायदे सांगतायत त्याला येऊन आता अनेक वर्ष झाले, आता याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे। मी तुम्हाला उदाहरण देईन, महाराष्ट्रामध्ये गेले तर हा पगार आहे तो वेळेवर येत नाही, सिल्लोडसारख्या ठिकाणी, परभणीमध्ये आमचे राजन क्षीरसागर आहेत, आत्ता तुम्ही बातम्या वाचल्यात तर त्यांचे त्यांना पगार मिळाला नाही 6-6 महिने, म्हणून आत्महत्या करायला लागले ते कामगार तिकडे, आणि 6 कोटीचा भ्रष्टाचार आहे। अशी ही सगळी उदाहरणं आहेत आणि काँग्रेसचं जे काही आत्ताची जी काही म्हणजे कारकीर्द आहे ती लोकांसमोर आहे, त्याच्यामुळे महागाई प्रचंड हे झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काय मुद्दे ठेवले आहेत का, ते मुद्दे काही न ठेवता संबंध एक भाषणबाजी त्यांनी करायची आणि लोकांपुढे एक हे निर्माण करायचं। जुनेच मुद्दे नव्याने परत मांडण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला असं तुम्ही म्हणताय, तर तिथे तांबे उत्तर द्या, जे प्रकाश रेड्डीने आक्षेप तुमच्याबद्दल उपस्थित केलेले आहेत, खास करून राहुल गांधींच्या भाषणावरती। नाही, आता 10 वर्षाच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, त्यांनीच मान्य केलं की यूपीए 1 काळामध्ये माहितीचा अधिकार आला, नरेगाच्या माध्यमातून श्रमाचा अधिकार आला, अनेक प्रकारचे, आणि त्याच्यानंतर या मागच्या यूपीए 2 म्हणजे आत्ताच्या सरकारमध्ये आपण शिक्षणाचा अधिकार आला, अन्न सुरक्षेचा अधिकार आणला, या ठिकाणी आपण जमीन ग्रहणाचा अधिग्रहणाचा कायदा करून जमीन अधिग्रहणामध्ये देखील आपण अधिकार आणला, म्हणजे अनेक गोष्टी चांगल्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने मागच्या 10 वर्षात केलेल्या आहेत। निश्चितच मागच्या सरकारमध्ये कम्युनिस्ट पक्षाचेही काही खासदार त्या ठिकाणी यूपीए 1 सहभागी होते, परंतु काँग्रेस पक्षांनी या सगळ्या निर्णय घेण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे। आणि म्हणून मगाशी भाषणामध्ये देखील राहुल गांधींनी सांगितलं की अनेक लोक आरटीआयच्या गप्पा मारतात, अनेक लोक नरेगाच्या गप्पा मारतात, अनेक लोक शिक्षणाच्या अधिकाराच्या गप्पा मारतात, अनेक लोक लोकपालाच्या पण गप्पा मारतात, परंतु शेवटी करण्याचं काम जे केलेलं आहे ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। आणि आजच्या या भाषणाचा जो त्यांचा जो रोक होता तो हे होता की मागच्या 10 वर्षात आपण जे चांगलं काम केलेलं आहे ते इतकं मोठं काम आहे की ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मजबूतीने आणि आक्रमकतेने केलं पाहिजे। आज आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो की मागच्या 10 वर्षात काहीच झालं नाही, काही झालं नाही। भ्रष्टाचाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आले, आणि नुसते उघडकीस आले नाही तर स्वतःतल्या पक्षातल्या अनेक नेत्यांना किंवा मित्रपक्षाच्या अनेक नेत्यांना तुरुंगातही जावं लागलं आणि तुरुंगात घालण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलं। आपण कोणालाही पाठीशी घालण्याचं काम केलेलं नाही, आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केलेले मागच्या 10 वर्षातले काम आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आज आपण म्हणालो की 50% महिलांच्या बाबतीत जो राहुल गांधींनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, 50% महिलांचं आरक्षण हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असलं पाहिजे यासाठी सोनियाजींनी अत्यंत प्रत्येक जिथं जिथं शक्य आहे त्या व्यासपीठावर त्यांनी भूमिका मांडण्याचं काम केलं आहे। सत्यजित, या मुद्द्यावर मला बोलायचं आहे, या मुद्द्याला धरून मी येतो तुमच्याकडे। किरीट सोमय्या आता आपल्या सोबत आलेले आहेत नवी दिल्लीवरून। किरीट सोमय्या, ज्या पद्धतीने राहुल गांधींनी आज आक्रमक भाषण केलं आणि आक्रमक भाषण करत असतानाच त्यांनी काही ठिकाणी थेट तुमच्या पक्षावरती हल्ला केला, नरेंद्र मोदींवरती नाव न घेता हल्ला केला, आणि सोनिया गांधींनी देखील नाव न घेता जातीवादी शक्ती अशा प्रकारे देशाला विभागण्याचा प्रयत्न करतात असे टार्गेट तुम्हाला केलं, कसं बघता तुम्ही या सगळ्या भाषणाकडे? तुमची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे।
आता गेले काही महिने राहुल गांधी ट्रेनिंग घेत आहेत, ट्रेनिंग म्हणजे तयारी करत आहेत लोकसभेचा सामोरी जायची, आणि प्रोफेशनल एजन्सीज कडून ते चर्चा करतात, त्यांचा सल्ला घेतात असं ऐकण्यात येतो. तो पण आपण बघा गेल्या एका महिन्यात त्यांचं हे परिवर्तन लक्षात आलं. आक्रमकता काय भलतीच आक्रमकता त्यांनी आदर्शवर दाखवली होती हो, तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे. ओ पाटील कमिशन का रिपोर्ट असं काय ते पुस्तक आपटली आणि हे काय आणि ते खोदा क्या खोदा पहाड निकला क्या चुहा काय काढलं आदर्श कमिटीत त्याने. म्हणजे राहुल गांधींनी 500 कोटी रुपयाची नाटकाची ट्रेनिंग घेतली का? आक्रमकता म्हणजे काय? आक्रमकताचा आव आणण्याचं नाटक. आदर्श मध्ये सीबीआयला थांबवलं, राज्यपालांना थांबवलं आणि पाटील कमिशनला थांबवलं आणि हे गप्पा मारतात आरटीआय तर माहितीच्या अधिकाराखाली भ्रष्टाचार बाहेर येऊ शकलो. बाहेर आल्यानंतर तुम्ही काय करतात? आक्रमकता काय दाखवली? गॅस अनलिमिटेड मिळत होता, पेट्रोल 39 रुपये होतं 75 रुपये केलं, गॅस फक्त 12% मिळणार हे वर्षापूर्वी कोणी किरीट सोमयानी घोषित केलं होतं, नरेंद्र मोदींनी डिक्लेअर केलं होतं 12% मिळणार हे काँग्रेसनी घोषित केलं होतं की नाही? म्हणजे अनलिमिटेड तर 12, मग 12 वरून काय केलं? 12 वरून 6 आणलं 4 महिन्यापूर्वी नाटक, आणि मग 6 ते 9 केल्या आणि आज 9 ते 12 केला. बघा गरिबी दूर केली. अरे कुणाला फसवतात हो? हे सगळी नाटकबाजी म्हणजे हे ट्रेनिंग आहे. आता इलेक्शनच्या सामोरे राहुल गांधी जात आहे आणि म्हणून त्यांनी भाषण केल्याबरोबर तुम्ही बघा काँग्रेसचा प्रत्येक प्रवक्ता प्रत्येक नेता त्याची भाषा ऐकत आहे. ऊर्जा आली, आक्रमकता, राहुल गांधी मैदान में. सगळ्यांची एकच वाक्य आहे, सगळ्यांचे एकच शब्द आहेत, सगळ्यांचे भाव पण तेच. म्हणजे आता हे सामूहिक म्हणजे ट्रेनिंग दिलं गेलं आहे, हरकत नाही. बघा निवडणुकीच्या सामोरे जाताना आणि भ्रष्टाचार तर किती लोकांना आत टाकले व एक तर कलमाडी सोडून कुणाला टाकले? 6,83,000 कोटीचे भ्रष्टाचार झाले. तर सुप्रीम कोर्टने 10 वेळा दापलं की सीबीआयला तुम्ही कोळसा घोटाळा झाला, चौकशीत का मदत करत नाही? सीबीआय ती का अडवणूक करतात? क्या फायली देत नाही? त्यात राजीव शुक्लानी जोर जोरात सांगितलं, अरे ऐसा भाषण म्हणे तुना नेता अभि राहुल गांधी भ्रष्टाचार खतम. ओ खतम करायचं तर पहिले राजीव शुक्लाला घरी पाठवायला हवं. 100 कोटीची जमीन खाल्ली किरीट सोमयानी आणि आयबीएननी सांगितलं ना, कबूल केलं ना, मग जमीन दिली परत आणि हे मंत्री राहिले, याला आदर्श म्हणायचं? म्हणून हे सगळं आदर्श म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत तयारी, हरकत नाही, आम्हाला मंजूर आहे. सत्यजित तांबे, राहुल गांधी अशा प्रकारचं ट्रेनिंग घेऊन हे भाषण देत आहेत, कशासाठी हे करतायत? हे नाटक आहे सगळं असं थेट आरोप किरीट सोमय्या तुमच्यावर लावतायत. आता नाटक कोण करतं याच्याबद्दल सांगायची गरज नाही, आणि राहुलजींनी आजच्या भाषणातच अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं की यांची मार्केटिंगची पद्धत इतकी चांगली आहे की हे केस नसलेल्या माणसालाही कंगवा विकू शकतात अशी यांची पद्धत आहे. त्याच्यामध्ये मला त्यांच्या खोलात जायचं नाही. आज मुद्दा एवढाच आहे की काँग्रेस पक्षांनी भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आल्यावर सोकियांवर कारवाई केलेली आहे, आणि एका बाजूला आम्ही कारवाई करत असताना दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी येदुरप्पा सारख्या कलंकित माणसाला फक्त खासदार जास्त निवडून आले पाहिजे कर्नाटकमधून म्हणून परत एकदा पक्षामध्ये घेते असं विरोधाभास जो आहे, हो विरोधाभास देखील याच्यावर देखील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी बोललं पाहिजे. मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे की आजच्या पूर्ण भाषणाचा जो राहुलजींचा जो जो अर्थ आहे तो अर्थच हा होता की मागच्या 10 वर्षात आपण जे चांगलं काम केलेलं आहे त्याचं मार्केटिंग काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमकपणे आणि ठाकून ठोकून करत नाही, आणि ही पद्धत खऱ्या अर्थाने आपल्या कार्यकर्त्यांनी देखील बाळगली पाहिजे. म्हणजे सत्यजी तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या 4 राज्यातल्या निवडणुकीमध्ये मार्केटिंग करण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला म्हणून पराभव झाला आणि आता मार्केटिंग आपल्याला करायला पाहिजे, कारण मित्र विरोधी पक्ष जोरदार मार्केटिंग करतोय, आपण मागे पडतोय? निश्चितच मागच्या 4 राज्यांच्या ज्या निवडणुकांचे निकाल लागले तिथं देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेले जे काही निर्णय होते
ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आमची संघटना काही प्रमाणात कमी पडली असावी आणि म्हणूनच असा निकाल लागला आणि त्या चार राज्यांच्या निकालाच्या बाबतीत तिथले स्थानिक समीकरण देखील वेगळे असतील, परंतु जी 2014 ची लोकसभेची निवडणूक आता आपल्याला लढायची आहे ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती ही लढाई करत असताना जे 10 वर्षात जे क्रेडेन्शियल्स आपण कमवलेले आहेत, जे चांगले निर्णय काँग्रेस पक्षाने घेतले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा. नकारात्मक बोलणं फार सोपं आहे, परंतु जे चांगलं केलंय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटना आता सज्ज झाली पाहिजे, असंच आजच्या या कार्यकर्त्यांचा हा संदेश आजच्या या भाषणातून राहुलजींनी दिलेला आहे. प्रकाश रेड्डी, तुम्हाला काहीतरी म्हणायचं? मला मारुती वापर काय हा चक्क खेळ चाललाय, कारण दोन गोष्टी आपण पाहिल्या. आता त्यांनी सांगितलं 12 सिलेंडर कबूल आहे की मग सगळ्यांनी सांगायचं कबूल आहे 12 सिलेंडर मिळालीच पाहिजे. अरे मग तुम्ही आधीच का नाही केलं? म्हणजे आता ते लोकांना किती त्रास आहे, तिकडे आधार कार्ड काढा, बँकेचं अकाउंट काढा, त्याच्यामध्ये सबसिडी काय परत येते का बघा, अशा प्रकारे रांगाच्या रांगा लागायच्या आणि लोकांचं नुकसान केलं. आता मी म्हणतो हे पैसे परत देणार आहेत का? आता जे पैसे म्हणजे वाढीव दराने लोकांनी पैसे भरलेले आहेत ते पैसे परत देणार आहेत का? त्याच्या सबसिडीचे पैसे पण नीट अकाउंटला भरले जात नाही, ते जातच नाही. ते म्हणजे तो सगळा सावळा गोंधळ आहे. म्हणजे घोषणा करायची ती नीट अंमलात आणायची येत नाही आणि त्याच्यानंतर लोकांना त्रास भयानक द्यायचा, मानसिक आणि खिशाला चाट द्यायची. आणि त्याचा तो दुसरं उदाहरण देतो ना, त्या आदर्शच्या ह्याच्याबद्दल झालं आणि त्यांनी सांगितलं की आदर्शचा जो रिपोर्ट आला तो या सरकारने काय अंमलात आणला नाही, म्हणून राहुल गांधी म्हणाले तर आदर्शवर ॲक्शन घेतली पाहिजे. आणि काय ॲक्शन घेतली गेली? म्हणजे त्यांनी यायचं तिकडे ते फाडून टाकायचा, निर्णय चुकीचा नाही म्हणून सांगायचा आणि एका बाजूला अशी भूमिका करायची की आपण सरकारपासून फार काय वेगळे आहोत आणि जनतेच्या बाजूनी आहोत. आम्ही सांगायचं, मी मुद्दा काय सांगतो, राहुल गांधी का आज आलेले नाहीत, ते संसदेच्या आतमध्ये आहेत, खासदार आहेत. 2007 ते 2013 जनरल सेक्रेटरी काँग्रेसचे होते आणि त्याच्यानंतर 13 हे म्हणजे उपाध्यक्ष झाले. सगळे पॉवर्स आहेत, म्हणजे बाहेर सुद्धा काँग्रेस पक्षामध्ये धोरणं आखायची त्यांना हे आहे, पॉवर आहे. आणि ते संसदेचे सभासद आहेत ना, त्याच्यात त्यांनी मांडलं पाहिजे होतं, तिकडे विरोध केला पाहिजे होता, त्यांनी कुठे विरोध केला? म्हणजे हा सगळा खेळ चाललेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. काँग्रेस काय आहे त्याच्यामध्ये हे लोक पाहत आहेत. कॉर्पोरेट हाऊसेसना लुटायला द्यायचं, महागाई प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे असंघटित जो कामगार आहे म्हणजे त्याच्यामध्ये मोलकर्णी आहेत, अंगणवाडीच्या महिला आता संपावर आहेत अनेक महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट सर्रास चाललं आहे, 5,000 रुपयामध्ये 6,000 रुपयामध्ये भागत नाही. आमची मागणी आहे की 10,000 रुपये किमान वेतन झालं पाहिजे म्हणून. त्याच्याबद्दल हे काय करतायत, पेन्शनच्या मागण्यांसाठी मोर्चे काढावे लागतात, ते पेन्शन येत नाही. सामाजिक सुरक्षा असते ती हे केली जाते, रद्द केली जाते. प्रॉव्हिडंट फंडाचा पैसा आहे तो सट्टा बाजारामध्ये वापरण्यासाठी ते खास तिकडे ठराव करतात आणि स्वतः इथे आमदार असो किंवा खासदार 40,000-40,000 इकडे पेन्शन त्या ठिकाणी घेतात. अशा प्रकारे ही संपूर्ण काँग्रेसची जी आपण पाहिली राजवट आता म्हणजे सरकार, त्यांनी देश उद्ध्वस्त होत चाललेला आहे आणि त्यामुळे प्रचंड असंतोष आहे आणि असंतोष असल्यामुळे तो फटका यांना बसणार आहे. त्यामुळे आता काहीतरी हा खेळ चाललेला आहे, हा सगळा खेळ चालला असं तुम्हाला वाटतंय? मला ब्रेक घ्यायचा, पण ब्रेकपूर्वी मला भटेवरा सर तुमच्याकडे यायचं आहे की ज्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा राहुल गांधींच्या भाषणामुळे आज आता पुन्हा सुरू झालेली आहे, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, दिल्लीतलं ह्या सगळ्या पक्षांचं राजकारण तुम्ही जवळून पाहिलं आहे, राहुल गांधींनी जे मुद्दे आज प्रामुख्याने समोर मांडले किंवा नरेंद्र मोदींवरती टीका केली, या भाषणातल्या आक्रमकतेकडे तुम्ही कसं बघता? ही आक्रमकता राहुल गांधींची मूळची आक्रमकता आहे की निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेली आक्रमकता आहे? राहुल गांधींनी आजच्या भाषणामध्ये केवळ आक्रमक सूर लावला इतकंच नाही, तर त्यांना जे काही बेस्ट डिलिव्हरी देता येणं शक्य होतं ती सर्व बेस्ट डिलिव्हरी त्यांनी दिलेली आहे असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण त्यांनी सर्व कॉन्स्टिट्युएन्सी ॲड्रेस केलेले आहेत, महिलांना ॲड्रेस केलं, तरुणांना ॲड्रेस केलं, शेतकरी, कामगार, सर्व वर्गांना ॲड्रेस करणारं काही ना काही ते बोललेले आहेत. आता हे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आहे किंवा काय आहे हे प्रत्येक पक्षाचा बोलण्याचा अधिकार आहे. त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी आता त्यांच्या भूमिका मांडलेल्या आहेत. राहुल गांधी 2004 राजकारणात आले तेव्हापासून त्यांची प्रत्येक भाषणं समोर बसून मी ऐकलेली आहेत, अगदी अमेठीतल्या प्रचारसभेतल्या भाषणांपासून. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीत त्यांनी हैदराबादला केलेलं भाषण असो, बुराडीला केलेलं भाषण असो, किंवा हे आज केलेलं भाषण फक्त मी नाशिकला बसून ऐकलं, बाकी सर्व भाषणं, संसदेतली सर्व भाषणं मी त्यांची ऐकली. त्या सर्व भाषणांच्या मालिकेतलं आजचं भाषण हे त्यातल्या त्यात अतिशय आक्रमक आणि उत्तम भाषण त्यांच्या आत्तापर्यंतच्या भाषणांमध्ये म्हणता येईल.
आता याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की ते जे काही बोलले त्याचा म्हणजे जो वेकअप कॉल आहे सकाळचा गजर घड्याळाचा जो आहे तो जरा लेट झाला एवढं या भाषणाच्या बाबतीत म्हणता येईल. कारण आत्ता मी तिन्ही जे या पॅनलिस्ट आहेत किरीट सोमय्या किंवा रेड्डी किंवा सत्यजित तांबे या तिघांचं म्हणणं ऐकत होतो. राहुल गांधींना हे सगळं आज जे काही सुचलं बोलावंसं वाटलं ते पूर्वी पण बोलू शकले असते. अधिक आक्रमकतेने बोलायला त्यांना काही बंदी होती अशातला भाग नाही. AICCचे सेशन पूर्वी पण झाले होते किंवा संसदेमध्ये बोलू शकले असते. त्यांनी उशीर का केला अशा प्रकारचा प्रश्न आजच्या भाषणानंतर नक्कीच उद्भवू शकतो. त्याचं उत्तर काँग्रेसजनांना द्यावं लागणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यातून निर्माण काय झालं तर एक गोष्ट प्रामुख्याने मान्य करायला पाहिजे की काँग्रेसमध्ये जी प्रचंड मरगळ चार राज्यांच्या निवडणुकीतल्या पराभवानंतर निर्माण झाली होती आणि काँग्रेस हा जसं काही रेसमध्येच नाही आता पक्ष जी काही लढाई आहे ती BJP वर्सेस इतर अशा पद्धतीची जी चर्चा गेल्या 15 दिवसापासून सुरू झाली होती त्याला आज पुन्हा सेंटर स्टेजला आणायला राहुल गांधींचं भाषण कारणीभूत ठरलेलं आहे. आणि म्हणजे एकदम फार वाईपआउट काँग्रेसला करण्यासारखी परिस्थिती नाही आहे इतका जोश कार्यकर्त्यांमध्ये भरण्यामध्ये राहुल गांधी आज बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत असं मला त्यांच्या एकूण आजच्या भाषणावर वाटतं. कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यामध्ये राहुल गांधी काही प्रमाणात यशस्वी झालेले आहेत असं एक सूर या चर्चेतनं समोर येतोय. काही मुद्दे राहुल गांधींच्या भाषणातले इतर आणखी आहेत त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. त्यापूर्वी प्रश्न आपला बघूया ब्रेक घेण्यापूर्वी. राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसला फायदा होईल का बघा लोकांना काय वाटतंय. 92% लोक म्हणतायत की ह्या आक्रमकतेचा राहुल गांधींना कुठलाही किंबहुना त्यांच्या पक्षाला फायदा होणार नाही. का होणार नाही याची चर्चा ब्रेकनंतर करूया. राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे आजच्या काँग्रेसला फायदा होईल काय विषयी आपण बोलतोय आपल्यासोबत. आता आम आदमी पार्टीचे मारुती भापकर देखील आहेत पुण्यावरून. मारुती भापकर, जे मुद्दे सगळे राहुल गांधींच्या समोर येताना दिसले की महुना दिल्लीमध्ये तुमच्या पक्षाने जो बदल घडवून आणला त्यानंतर देशातल्या राजकारणाने एक वेगळं वळण घेताना दिसलेलं आहे त्याचाच कुठतरी आक्रमकतेमधला हा परिणाम दिसतोय की नरेंद्र मोदी समोर येत आहेत म्हणून राहुल गांधींमधली आक्रमकता समोर येताना दिसते. चार राज्यामध्ये ज्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष चारी मुंद्या चीत होऊन पूर्णपणे चार राज्यातनं भुईसपाट झालेला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदीच्या नावाने जी हवा भारतीय जनता पक्षावाले देशपातळीवर तयार करून नरेंद्र मोदीची जी हवा हवेचा फुगा आहे तो दिल्लीमध्ये फुटलेला आपल्याला दिसतोय. इतर तीन राज्यामध्ये सक्षम कुठलाही पर्याय नसल्यामुळे भाजपला काही अंशी त्या ठिकाणी यश मिळाले असेल परंतु दिल्ली विधानसभेमध्ये सक्षम पर्याय आम आदमी पार्टीच्या रूपाने आल्यामुळे त्या ठिकाणी भाजपाचे 3% मतदान कमी झालेलं आहे. आणि म्हणून UPA 1 आणि UPA 2 या कालावधीमध्ये भ्रष्टाचाराच्या परिसीमा ओलांडून इतका प्रचंड भ्रष्टाचार झाला महागाई प्रचंड त्याचप्रमाणे सगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार सर्वसामान्य जनता मग ती राज्यातली असेल किंवा देशातली असेल या UPA 1 आणि UPA 2 या कारभारामुळे पूर्णपणे त्रस्त आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना संताप व्यक्त करण्याकरता या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून जे काही देशात कामकाज चाललेलं आहे राज्यात कामकाज चाललेलं आहे यामध्ये सत्तेवर असणारं काँग्रेस UPA आणि राज्यात सत्तेवर असणारं आघाडी या दोन्ही सत्तेवर असणाऱ्या लोकांनी सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिराश केलाच परंतु विरोधी पक्षाने देखील भक्कम अशा प्रकारची भूमिका न घेता संगनमताचं राजकारण केलं आणि म्हणून या दोन्ही पक्षाच्या संदर्भात सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. राहिला प्रश्न माहितीचा अधिकार असेल लोकपाल असेल किंवा वेगवेगळ्या कायद्यांचा उल्लेख राहुलजींनी केला परंतु हे कायदे असेच आलेले नाहीत. या कायद्यांच्या संदर्भात आदरणीय अण्णा हजारे असतील अरविंदजी केजरीवाल असतील मेधाताई पाटकर असतील उल्का महाजन असतील अशा लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी
वर्षानुवर्ष लढले आणि म्हणून अशा प्रकारचे कायदे यांना मंजूर करावे लागले। लोकपालच्या कायद्याच्या बाबत तर केवळ निवडणुकीच्या तोंडावरती जनतेची सहानुभूती मिळून पुन्हा एकदा आपल्याला सत्ता संपादन करता येईल का अशा प्रकारचा उद्देश ठेवून त्या ठिकाणी लोकपाल कायदा मंजूर करण्यात आला। आजचं राहुल गांधींचं भाषण केवळ आगामी निवडणुकीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा आव आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला वाटतं तहान लागल्यानंतर वीर खाण्याचा हा प्रकार राहुलजींचा आहे। जनतेने सत्ताधारी काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष आहे यांच्या कारभाराची चव चाकलेली आहे। यांना आता दोन्ही पक्षांना राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती जनता घरी बसून जो सक्षम पर्याय आहे आम जनतेचा सक्षम पर्याय म्हणून खऱ्या अर्थाने जो आम आदमी पक्ष या ठिकाणी राज्यात आणि देश स्तरावरती आलेला आहे त्याच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिलेली आपल्याला पुढच्या काळात दिसेल। असा तुमचा दावा आहे मारुती भापकर। मला सत्यजित तांबेंकडे जायचं आहे। सत्यजित तांबे, एक वेगळा मुद्दा मला इथे चर्चेत आणायचा आहे आणि त्या सगळ्यात त्या मुद्द्यावर मला सगळ्या पाहुण्यांकडनं त्याची प्रतिक्रिया घ्यायची आहे। राहुल गांधींनी जे भाषण आज केलं त्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श करत असताना कदाचित भाषण ऐकण्यात कुणाचं काही राहून गेलं असेल किंबहुना काही सुटलं असेल ऐकता ऐकता, पण तरी देखील जे भाषण पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी ऐकलं त्याच्यात राहुल गांधी शेतकऱ्यांना विसरले हे दिसून आलं। शेतकऱ्यांचा विसर पडला आहे काँग्रेस पक्षाला। इतकी सगळी आश्वासनं, इतकी सगळी ऊर्जा कार्यकर्त्यांमध्ये भरत असताना शेतकऱ्यांच्या बद्दल कुठेही राहुल गांधींना बोलावंसं वाटलं नाही। नाही, आज जे भाषण राहुल गांधींनी केलं त्याच्यामध्ये सगळ्या मुद्द्यांना हात लावला होता। शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील बोलताना त्यांनी अनेक वेळा, म्हणजे महागाईच्या बाबतीत बोलताना, कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बाबतीतली विधानं त्यांनी केली, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये करत असताना कर्जाचं जे प्रकरण आहे, कर्जमाफीचं जे विषय आहे किंवा कमी व्याजाने कर्जाचा जो विषय, हे दोन विषय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या निगडीत त्यांनी या ठिकाणी मांडले। आणि हे भाषण जे होतं ते सर्वसमावेशक होतं। हे काय आता प्रत्येक वर्गाचा उल्लेख करूनच त्या वर्गाविषयी बोललं पाहिजे असं ते भाषण नव्हतं, तर एक सर्वसमावेशक। आणि शेतकरी हा निश्चितच आपल्या देशाचा आपण म्हणतो की 70% काँग्रेस पक्ष म्हणजे आम आदमीचा पक्ष आहे, आम आदमीलाच काँग्रेस विसरायला लागली तर कसं व्हायचं? आम आदमीला आम आदमीची भाषा आणि आम आदमीची चर्चा सर्वप्रथम या देशामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षाने केलेली आहे। मग ती इंदिराजींपासून असेल तर आजपर्यंत राहुलजींपर्यंत आहे। काँग्रेस पक्षामध्ये देखील आम आदमी का सिपाही नावाची एक योजना सुरू करून मागच्या 7 वर्षापासून त्यांनी आम आदमीच्या नावाने या ठिकाणी योजना सुरू केल्या, अनेक योजना। 2004 ची निवडणूक देखील आम आदमी का हात काँग्रेस के साथ, या काँग्रेस का हात आम आदमी के साथच्या नावानेच या ठिकाणी ही योजना निवडणूक लढली गेली होती। त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाचं सर्वसमावेशक जी विचारसरणी आहे ती काँग्रेस पक्षाची विचारसरणी, आणि आजच्या भाषणातून तो एक मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की विचारसरणीवर आणि काँग्रेसची विचारसरणी जी सर्वसमावेशक आहे, सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारी आहे, आणि इतरांची जी विचारसरणी आहे ती द्वेषाने भरलेली आहे किंवा काही ठराविक वर्गाला आकर्षित करणारी आहे, अशा पद्धतीची भावना राहुलजींनी आज व्यक्त केली। आणि शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दलित असेल, अल्पसंख्याक असतील, विद्यार्थी, तरुण, सगळ्यांनाच आज हात लावण्याचा प्रयत्न, सगळ्याच विषयांना हात लावण्याचा प्रयत्न आज राहुलजींच्या भाषणामधून झालेला आहे। किरीट सोमय्यांना काय मुद्दा पडलेला दिसत नाही। किरीट सोमय्या खूप गंभीर झाले तुमचं ऐकत असताना। किरीट सोमय्या, काय म्हणायचं तुम्हाला याच्यावर? मी फक्त म्हणजे त्या मुद्द्यावर मी फक्त असंच उल्लेख करून पुढे जाणार आहे कि काँग्रेस का हात आम आदमी के साथ, आम्ही ते दिल्लीच्या बाबतीत हे एक वाक्य थोडस म्हटलं तरी आम आदमीवाले आणि काँग्रेस आमच्यावर तुटून पडली होती। आता हे सांगतात दोघे जण, हो आम आदमी हमारा हात एक दुसरे के साथ, म्हणजे दिल्लीत शीला गांधी फार मोठी भ्रष्टाचारी, शीला दीक्षित, आणि त्यांना आम्ही जेलमध्ये पाठवणार, त्यांचा थोबार बघणार नाही असं म्हणणार आहे। दुसऱ्या दिवशी सत्ता उपभोगण्यासाठी एकत्र चला जाऊ द्या। तुम्हाला जो मुद्दा म्हणायचा आहे हा म्हणायचा आहे की आता ब्रेकमध्ये मला एक सामान्य व्यक्तींचा नाशिकहून शेतकऱ्यांचा फोन आला। चलो किरीटजी, जरा एक प्रश्न विचारा ना, ही आक्रमकता 10 वर्ष कुठे होती हो? हे विदेशी भाषा नारायण राणे पासून पृथ्वीराज चव्हाण गेले 10.5 दिवस करायला लागलेत, तर विजेचे भाव गेल्या 5 वर्षात दुप्पट झाले। त्यावेळी त्यांना वीज महाग झालेली दिसत नव्हती की आता काँग्रेसचे खासदार रस्त्यावर उभे राहून निदर्शनं करतात
कारण की निवडणुकीला फक्त 1.5 महिना बाकी आहे. पेट्रोलचे दुप्पट दाम झाले. रुपया 39 रुपया होता ज्यावेळी यूपीए सत्तेवर आली, आज 62 रुपया झाला. आणि मनरेगाची भाषा करतात, ओ मनरेगाला 3 वर्ष तुम्ही चालवलं, आता हळूहळू बंद करायला लागलेत. 41,000 कोटीचं प्रावधान केलं, वापरले किती हो गेल्या वर्षी? फक्त 23,000 कोटी. म्हणजे मुद्दा असा आहे की निवडणूक आली की काय तरी निवडणुकीच्या निमित्ताने कुठला तरी मुद्दा उपस्थित करायचा. आता बघा, तुम्ही बघत राहा, आपण रेकॉर्डवर आहोत. आता विजेचा भाव कमी करायचा प्रयत्न करणार, गॅसची टाकी, औषध मोफत देणार, एम्ब्युलन्स मोफत, आज त्या घरी एम्ब्युलन्स मोफत, शेतकऱ्यांना पाणी थोडंफार मोफत. कारण काय आहे? फक्त 1.5 महिन्यासाठी करायचं आहे ना. असं मोफत 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 सांगून खूप मोठं नाटक करायचं प्रयत्न होणार. आता मला सांगा काय हो, एवढा विकास झाला ना, मग काल सोनिया गांधी का म्हणाल्या की आर्थिक विकासाचा फायदा गरिबांना झाला नाही, जो छोटा माणूस आहे त्यांना झाला नाही? हे किरीट सुमया तो म्हणतच गेले 3.5 वर्ष. परंतु तुमच्या नेत्या म्हणतात म्हणजे काँग्रेसचा आर्थिक विकास हे फक्त मोठ्या लोकांसाठी. मग ते काय तिथे कुठे गेली होती आक्रमकता? ज्यावेळी पाकिस्तानने आमचे 4 सैनिक जवान मारले त्यावेळी कुठे गेली होती आक्रमकता? त्यावेळी तुमचे संरक्षण मंत्री म्हणायला लागले हे पाकिस्तानी सैन्याचं काम नाहीये, हे कुठून तरी अतिरेकी आलेले आहेत. त्यावेळी राहुल गांधीची आक्रमकता कुठे होती? सत्य तांबे उत्तर द्या. नाही, यामध्ये राहुलजी हे पक्षाचे पदाधिकारी म्हणून पक्षाची भूमिका ते मांडताना आज त्यांनी आक्रमकता दाखवली. आता मला किरीट सोमय्या साहेबांना सांगायचंय की जेवढ्या योजना या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने आणल्या त्या सगळ्या आम आदमीला केंद्रबिंदू ठेवून योजना आणलेल्या आहेत. आता यांची जी बोलण्याची भाषा आहे ही पण निवडणुकीच्या माध्यमातूनच आलेली आहे. ठीक आहे, आज आता तुम्ही विजेच्या कालच भाजपच्या नेत्यांनी राज्यातल्या घोषणा केली की आम्ही हे राज्य टोलमुक्त आणि 50% वीज बिल इथं माफ करणार. एनरॉनला तुम्ही अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा 95% केली आणि त्याचनंतर तोच एनरॉन प्रकल्प तुम्ही महाग दराने या ठिकाणी आणण्याचं काम केलं. पहिल्यांदा टोल संस्कृती या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम देखील भारतीय जनता पार्टीने नितीन गडकरींच्या माध्यमातूनच केलं. म्हणजे बोलण्याचं एक दुटप्पी भूमिका, कधी कधी सोयीनुसार राजकारण करण्याची जी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आता दिल्लीमध्ये वीज माफी जेव्हा आम आदमीच्या पार्टीने केली तेव्हा त्याला विरोध केला, तेव्हा म्हणतात की वीज माफी करूच शकत नाही, वीज माफी होऊ शकत नाही. आणि महाराष्ट्रात म्हणायचं का आम्ही वीज माफी सरकार आल्यावर करू. आम्ही प्रत्येक वेळेस प्रयत्न केलेला आहे का विजेचे दर कमी होण्याच्या दृष्टीने एक समिती, ही समिती गेले 8 महिने या ठिकाणी काम करते. ही काय आज काम करते असे नाही, 8 महिन्यापासून ही समिती काम करते आणि त्याच्यातून हा जो काही निर्णय याच्यातून बाहेर येणार आहे तो येणार आहे. परंतु एका बाजूला एकीकडं एक भूमिका, दुसरीकडं दुसरी भूमिका, अशी जी भारतीय जनता पक्षाची कायम दुटप्पी भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणूनच आमचे नेते राहुल गांधी आज भाषणात बोलले होते की यांचं मार्केटिंग अत्यंत चांगलं आहे. रेटून बोलायचं, आरएसएस असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, यांची एक वेगळी यंत्रणा आहे अफवा पसरवणे, अफवांचे पीक हे करणे आणि अशा पद्धतीने रेटून खोटं बोलायची एक यंत्रणा उत्तर द्या तुम्ही फार मोठी आहे. आणि उत्तर द्या ज्या पद्धतीने ते म्हणतात की रेटून बोलून भाजपने आतापर्यंत सगळं सत्ताकारण केलेलं आहे. फक्त रेटून नाही हो, आक्रमकता पण आहे. आता एनरॉन अरबी समुद्रात बुडवणार सगळं सांगतो ना दादा, सगळं सांगतो. तर संसदचे सडक संघर्ष पण आहेत, आदर्श राहुल गांधीचं नाटक पण असं उतरून लोकांच्या समोर मांडायचं आणि अशोक चव्हाणांनी सासू सासरे साले सगळ्यांना जे फ्लेट दिले त्यात पण आमची आक्रमकता आहेत. आमची आक्रमकता महागाईला कमी करण्यासाठी पण आहेत आणि आमची आक्रमकता टोलमुक्तीसाठी का आहे. जे टोल सुरू केलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर तो काय टोल होता हो? आज पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची प्रशंसा होते आणि यांनी तर न बांधलेल्या रस्त्यावर टोल लावलेले आहेत. आणि त्या प्रत्येक कार्यकर्ता ठेकेदार, प्रत्येक जो छोटा छोटा जो पूल आहे रस्त्याचं काम दिलं जाते. 4.5 किलोमीटर कधी रस्ता अस्तित्वातच नाही, त्या रस्त्याचं काम देऊन टोल वसूल केला जातो. शहरातले रस्ते ज्या कोल्हापूरमध्ये नागरिक आम माणूस राहतो, सामान्य माणूस, त्याला घरी जाण्यासाठी टोल भरायचा, त्या टोल संस्कृतीचा विरोध आहे.
आणि दिल्लीत जे आम्ही जे विजेच्या संबंधी आम आदमी पार्टीने जे सांगितलं ना त्याने विजेचा भ्रष्टाचाराचा सांगितलं होता. वीज जेवढी परवडा तुम्हाला जेवढी झेपणार तेवढी द्या, मोफत द्या, गरिबांना द्या, शेतकऱ्यांना द्या, भारतीय जनता पार्टी. परंतु काँग्रेसने 10 वर्ष विजेचा व्यापार केला, लुटलं, भाव दुप्पट केले, विजेचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं ते पहा. आणि या 10 वर्षानंतर ज्यावेळी निवडणूक 1 महिना आणि 10 दिवसावर येऊन ठेपली आहे का, हे फक्त 10 दिवसातच महागाई लागली का विजेची? कुठे बसले होते 10 वर्ष राहुल गांधी? आणि सगळ्या राज्यात एकसाथ हेच सुरू होते, सगळ्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर मोफत औषध, मोफत वीज, मोफत पाणी, मोफत खत, आणि निवडणूक गेली की गायब. तर त्याचा विरोध आहे. हा विरोध प्रकाश रेड्डी क्रेडिट सोमयाने सत्यजित तांबे काय मुद्द्यांनी सांगतात ते तुम्ही बघताय सगळं. काय नेमकं काँग्रेस पक्ष केलं गेल्या 10 वर्षात काँग्रेस पक्षांनी? ते दावे करतायत 10 वर्षात जे केलं ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. प्रत्यक्षात पदरात काय पडलं जनतेच्या? पदरात का? आणि UPA 1 मध्ये तुम्ही सत्तेत त्यांच्या सोबत होता. हो, त्यामुळे जे काही पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात त्या UPA 1 मध्ये झाल्यात आणि आंदोलनामधलं लोकांनी करून घेतलेल्या आहेत. आता प्रश्न काय आहे की सबंध जी भूमिकाच काँग्रेसची आहे ती खाजगीकरणाची भूमिका आहे ना. तुम्ही विजेचा प्रश्न घ्या, पाण्याचा प्रश्न घ्या, शेतकऱ्यांच्याबद्दल खताचा प्रश्न घ्या किंवा त्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न घ्या, एक एक याच्याकडे मी येतो. पूर्वी इलेक्ट्रिसिटी ॲक्ट होता, इलेक्ट्रिसिटी ॲक्टवर फायद्याला त्याच्याबद्दल नियंत्रण होतं, फायदा हा नियंत्रित असला पाहिजे. फायद्यासाठी इलेक्ट्रिक म्हणजे वीज ही जरूर आहे, जरुरी आहे, आणि त्याच्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचली होती. हा कायदा होता, सांगितलं काय गेलं की हा असा का असल्यामुळे फायदा होत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये मोठे कॉर्पोरेट हाऊसेस किंवा भांडवलदार जात नाहीत, भांडवल गुंतवत नाहीत, लॉंग टर्म त्याचा म्हणजे गुंतवावं लागतं, म्हणून तो त्याचं खाजगीकरण करून टाकलं. आणि त्यामुळे सगळ्या ज्या आहेत खाजगी कंपन्या आल्या, टाटाची आहे आपल्याकडे, रिलायन्सची आहे, आणि दिल्लीमध्ये सुद्धा ज्या कंपन्या आहेत त्या 51% खाजगी कंपन्या आहेत. आणि त्यामुळे मग काय केलं, त्यांना भाववाढ करण्याची मुभा दिली. जी MSME आहे त्याचे पण भाग पाडले, फ्रँचायझी आणली गेली, आणि त्याच्यामध्ये भाववाढ करण्याचं मुक्त दार त्यांना देण्यात आलं. आणि रेग्युलेटर फक्त ठेवण्यात आला, रेग्युलेटर हा त्यांचाच आहे, म्हणजे वीज उत्पन्न होईल, त्यांच्यामध्ये स्पर्धा होईल आणि विजेचे दर कमी होतील असं काही झालेलं नाही. त्यामुळे विजेचा व्यापार झाला, विजेमध्ये यांनी फायदा कमवला, त्यामुळे लोकांची लूट झाली. दुसरा पाण्याचा प्रश्न, पाण्यामध्ये सुद्धा पाण्याचे संबंध बघा, कायदे तुम्ही बदललेले आहेत. पाणी ही इसेन्शियल म्हणजे जरुरी गोष्ट आहे म्हणून असताना DLF सारख्या कंपन्या किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांना नद्यांचं खाजगीकरण झालं. कॉर्पोरेशन जे आहेत त्यांचे जे हायड्रॉलिक डिपार्टमेंट्स आहेत ते बंद पाडण्यात आले आणि त्या पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि त्यामुळे पाणीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं नाही. मगाशी मी पहिल्यांदा शेती शेतकऱ्यांचा प्रश्न काढला. आपला शेतीप्रधान देश आहे, मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे, त्याच्याबद्दल राहुल गांधी मुख्य मुद्दा आहे, काहीही बोललेले नाहीत. त्याच्यासाठी शेतकऱ्याला वीज लागते, त्या विजेचे भाव नियंत्रित नाही आहेत, शेतकऱ्याला पाणी लागतं, त्या पाण्याचा संबंध खाजगीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचत नाही, शेतकऱ्याला खतं लागतात, खतं म्हणजे आता खत्यामध्ये सुद्धा खत्याचे भाव आहेत ते आहेत, बियाणं शेतकऱ्याला लागतं, बियाणामध्ये कारगिलसारख्या कंपन्या, मोनोसंटोसारख्या कंपन्या आल्या, पेप्सी वगैरे आणि त्याच्यामुळे भाववाढ झाली, त्याच्यामुळे जमीन त्यांनी घेतल्या, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून टाकला. तो खेड्यापाड्यातला शेतकरी झोपडपट्टीत मुंबई शहरा म्हणजे अशा सगळ्या शहरामध्ये येतोय, जीवन उद्ध्वस्त करून टाकलं खाजगी करण्यामुळे आणि भाववाढ प्रचंड झाली. तीच महागाई आता या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात. त्याच्याबद्दल राहुल गांधी काहीच बोलले नाही, त्यांच्या संबंध भाषण ब्रेकची वेळ झाली. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसला फायदा होईल का? बघा लोकांना काय वाटतं. अजूनही 90% लोक अजूनही म्हणतायत की नाही, काँग्रेसला याचा फायदा होणार नाही. मग हे काँग्रेस कार्यकर्त्यांपुढं निराश झालेल्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं बळ देण्याचं काम राहुल गांधी करत असतील तर त्याचा फायदा कसा होणार? ब्रेक नंतर बघूया. शेवटच्या भागामध्ये मला सुरुवात भटवरा सर तुमच्यापासून करायची आहे की राहुल गांधींच्या भाषणामध्ये महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा समोर आला. राहुल गांधींनी खास करून सांगितलं 50% आरक्षण महिलांना झालं पाहिजे, यासाठी म्हणून काँग्रेस पक्ष प्रयत्न करेल, देशामध्ये अधिकाधिक महिला मुख्यमंत्री झालेल्या पाहिजेत. याच्यावरती सोनिया गांधींची प्रतिक्रिया देखील वा अशी होती, प्रत्येक चॅनलवरती ते पाहिलं गेलं. शक्य आहे
या संसदीय राजकारणामध्ये ज्या प्रकारचे सगळे विधेयक होताना गोंधळ होताना आपण पाहतोय, महिलांना 50% आरक्षण द्यायची उदारता सर्वपक्षीय दाखवतील? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर तुम्ही मगा एक जो प्रश्न विचारला होता तो मागच्या सेगमेंटमध्ये मला काही उत्तर देता आलं नाही, त्याचा आधी देतो आणि मग या प्रश्नाकडे येतो. एकतर आपण आज जो चर्चेचा विषय आहे तो राहुल गांधींचं भाषण, त्याच्यातली आक्रमकता आणि त्याचा काँग्रेसला फायदा होईल की नाही हा विषय आहे. तर त्या विषयामध्ये मत व्यक्त करताना प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांनी साधारणपणे आपापला अजेंडा पुढे म्हटला, पण त्याच्यातली एक गोष्ट कॉमन होती की ते भाषण आक्रमक होतं याबद्दल कोणाचं दुमत नाही. ही आक्रमकता पूर्वी का दाखवली नाही एवढं त्यांचा ऑब्जेक्शनचा मुद्दा दिसतो. त्याच्यात रेड्डींनी जो मुद्दा मांडला की शेतकऱ्यांच्याबद्दल ते काही बोलले नाहीत, तर मला या ठिकाणी तुम्ही पण हा प्रश्न मगा विचारला होता म्हणून मला सांगावं असं वाटतं की त्यांनी APMCचा उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये, की APMCकडे जे वाईड जे व्यापक अशा प्रकारचे अधिकार कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे होते ते काढून आता शेतकऱ्यांचा डायरेक्ट व्यवहार हा म्हणजे त्यांना त्यांच्या शेतमालाचे भाव मिळाले पाहिजेत या अर्थाचा एक निर्णय काँग्रेस पक्षाने केला. तो काँग्रेस शासित राज्यांमध्ये लागू केल्याचा उल्लेख त्यांच्या भाषणात होता. हरियाणाचं त्यांनी उदाहरणही दिलं आणि त्याचबरोबर जेव्हा केव्हा काँग्रेसचा जाहीरनामा तयार होईल तो सर्व घटकांना विचारून आम्ही तयार करू, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा उल्लेख त्यांनी केला होता. दुसरा मुद्दा तर तुम्ही आता महिलांच्या बाबतीत बोलला, महिलांच्या बाबतीत तर आज राहुल गांधींनी कमालच केलेली आहे. 50% महिलांचं आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही राज्यांमध्ये झालेलं आहे खरं आहे. त्यांनी सुरुवात केली की काँग्रेस पक्षाच्या म्हणजे AICCच्या अधिवेशनात याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये किमान 50% महिला दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीचा त्यांची अपेक्षा त्यांनी पहिल्यांदा व्यक्त केली आणि 50% पार्लमेंटमध्ये महिला आल्या पाहिजेत असंही त्यांनी बोलून दाखवलं. आता प्रत्यक्षात हे बिल किती धक्के खातं आहे याचा मी अत्यंत एक संसद कव्हर करतानाचा जवळून साक्षीदार आहे. राज्यसभेमध्ये हे हा महिला विधेयक पास झाल्यामुळे ते जिवंत राहिलेलं आहे संसदेच्या ह्याच्यात, नाही तर आत्तापर्यंत व्हायचं असं या लोकपाल बिलाप्रमाणेच ते बिल मांडलं जायचं, ते बिल मंजुरीपर्यंत आलं की ते कुठेतरी त्याला फाटे फुटले की ती संसद बरखास्त आपला लोकसभा बरखास्त झाली की ते बिल पुन्हा मागे पडायचं. महिला आरक्षणाच्या बाबतीत निदान या पुढच्या काळात असं होणार नाही, कारण राज्यसभा हे कंटिन्युअस चालणारं सभागृह असल्यामुळे ते बिल जिवंत राहिलेलं आहे. तेवढं क्रेडिट निदान काँग्रेसला द्यायला हरकत नाही, कारण हे बिल मांडण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. आता त्याच्यामध्ये जे काही ऑब्जेक्शन्स आहेत म्हणजे जे विरोधी पक्षांचे जे ऑब्जेक्शन्स आहेत, उदाहरणार्थ जनता दल यू असेल किंवा समाजवादी पक्ष असेल, त्यांनी आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण मागण्याचा जो काही एक मेख मारून ठेवली आहे किंवा फाटे फोडले आहेत त्याला, त्याच्यामुळे हे आजपर्यंत विधेयक पास होऊ शकलेलं नाही. आता राहुल गांधींनी अत्यंत आक्रमकतेने सांगितलेलं आहे की आपण भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आणखीन 6 कायदे ते पण अगदी जोरात आपण मंजूर करून घेण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. तसाच प्रयत्न जर महिला आरक्षणाच्या बाबतीतही त्यांनी केला तर एक महत्त्वाचं विधेयक या संसदेतून पारित झाल्यासारखं होईल, की जे साधारणपणे 15 वर्षापासून प्रलंबित अवस्थेमध्ये संसदेमध्ये पडलेलं आहे. या सर्व भाषणामध्ये एक मला महत्त्वाचा सूर जो आढळतो तो असा की जे काही काँग्रेसने केलं ते त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडलेलं आहे आणि प्रत्येक जणांनी अधिक श्रेय घ्यायला हरकत नाही. RTI करता चळवळी अनेक वेगवेगळ्या NGOs केल्या, घटकांनी केल्या, पण तो RTIचा कायदा संसदेत मांडण्याचं काम काँग्रेसने केलं असेल तर त्याचं श्रेय राहुल गांधींनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर घेतलं, तर इतर पक्षांना त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही असं मला स्वतःला वाटतं. इतर पक्षांनी ऑब्जेक्शन घ्यायचं कारण नाही, तुम्हाला काय म्हणायचं आहे? एक त्यांची म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो की त्या महिलांच्या बाबतीत प्रथम भूमिका जर घेतली तर गीता मुखर्जी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार होत्या, त्यांनी घेतली होती आणि त्यांची त्यांच्या ह्याच्यामध्ये समिती निर्माण झाली होती आणि त्यांनी पहिल्यांदी ती भूमिका घेतली की महिलांना आरक्षण पाहिजे म्हणून. तुम्ही इतिहासामध्ये जाऊन पहा आणि तेव्हापासनं हे आंदोलन चालू आहे. कम्युनिस्ट पक्षाची पहिली ती भूमिका आहे, गीता मुखर्जी खासदार होत्या, त्यांनी ही भूमिका आणि त्यांच्या याच्याखाली समिती निर्माण झाली होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये राहुल गांधींनी जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले, आता ते मुद्दे हे अनेक वर्ष प्रलंबित पडलेत.
आता महिलांच्या 50% महिलांच्याबद्दल ते बोलले 50% असलं पाहिजे. मग आत्तापर्यंत संसदेमध्ये काँग्रेसची 2/3 मेजॉरिटी असताना त्याच्यानंतरही असताना त्यांनी ते पास का करून घेतलं नाही? मग त्याच्यामध्ये काही लोक दुखावले जातील वगैरे आणि त्यांच्या सगळ्या सरकारला तसा काही धोका नव्हता. काँग्रेसने जर प्रयत्न केला असता तर ते पास झालं असतं. परंतु काँग्रेसने ही जी काही भूमिका घेतली ती तडजोडीची भूमिका घेतली, त्यामुळे खरोखर काँग्रेसला ते पास करायचं आहे का त्यांना फक्त यांच्यामुळे पास हे फक्त दाखवायचं आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. कारण येते अजून 50% 50% माझा वेळ संपलेला आहे, मला शेवटी क्रेडिट समय तुमच्याकडे यायचा आहे. मला थोडक्यात सांगा, राहुल गांधी तर आक्रमक झाले, तुमची आक्रमकता इतके दिवस पाहिली होती, आता आक्रमकतेची धार तुमची वाढणार की आणखी काही वेगळं धोरण राजकारणातल्या निवडणुकीच्या ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही राबवणार? आक्रमकता जनतेच्या प्रश्नावर आहे आणि ती चालू राहणारच आहे. जे जनतेचे प्रश्न आहे, नाटकवाली आक्रमकता नाही. काय महिला आरक्षण 50%? आता 1.5 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या ना, मग त्यावेळी राहुल गांधींनी का 50% महिलांना तिकीट नाही दिली? म्हणून नाटकी आक्रमकता नाही. नरेंद्र मोदीची आक्रमकता काय आहे? विकासाची आक्रमकता आहे, बेरोजगारी दूर करण्याची आक्रमकता आहे, इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे त्याची आवश्यकता आहे. एक नदीला दुसऱ्या नदीशी जोडून थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी घेऊन जाण्याची आक्रमकता आहे. आक्रमकता महिलांसाठी एक चांगलं वातावरण तयार करणं आणि त्यांना सगळ्या ठिकाणी अधिकार मिळणं, शिक्षण चांगलं मिळणं, ती आक्रमकता आहे. बरोबर, ती आक्रमकता या देशाला 21व्या शतकातला देश बनवण्याची आक्रमकता आमची चालू राहणार. ही आक्रमकता अशा पद्धतीने चालू राहणार असं क्रेडिट समय म्हणतात. शेवटी आपला प्रश्न बघा की राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसला फायदा होईल का? काय वाटतं लोकांना बघा. अजूनही 90% लोक म्हणतात की या आक्रमकतेचा फायदा राहुल गांधींना होणार नाही. मात्र निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागलेले आहेत. या पडघमीच्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी आक्रमकतेमध्ये सरस ठरतात, नरेंद्र मोदी आपली आक्रमकता पुढे चालवत ठेवून भाजपला अधिक फायदा करून देतात की राहुल गांधींच्या आजच्या भाषणामुळं आणि उपस्थित केल्यामुळं वेगवेगळ्या मुद्द्यांमुळं काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांमध्ये खरं लढण्याचं बळ येतं हे मात्र येणारे 3-4 महिने आपल्याला स्पष्टपणे समोर दिसतील. काय घडतं काय नाही याचे साक्षीदार तुम्ही आम्ही सगळेच असणार आहोत. तिथंच थांबू, हा फक्त IBN लोकमत.